पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी तर अन्य आरोपींचीही 7 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी. पुणे पोर्शे कार अपघातावेळी अल्पवयीन आरोपीच कार चालवत होता, पोलीस तपासात उघड. तर अपघातानंतर ड्रायव्हर बदलून पुराव्यांसोबत छेडछाडीचा प्रयत्न, पुणे पोलीस आयुक्तांची माहिती. पुण्यातील पोर्शे कार दुर्घटनेवरून काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. रवींद्र धंगेकरांचं पोलीस आयुक्तालयासमोर उपोषण, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचंही आंदोलन. डोंबिवली स्फोट प्रकरणातील आरोपीला अटक. अमुदान कंपनीच्या मालक मालती मेहता यांना नाशिकमधून अटक. दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू. शिंदेच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसुळांकडून कीर्तिकरांची पाठराखण, तर राज्यात महाविकास आघाडीची कामगिरी चांगली म्हणत कौतुक. अडसुळांच्या वक्तव्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल, शिरसाटांची माहिती. मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत बैठक. राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषदेची निवडणूक जाहीर. 26 जूनला 4 जागांसाठी होणार मतदान, तर 1 जुलै रोजी मतमोजणी. मराठवाड्यात दुष्काळाच्या तीव्र झळा. पैठण तालुक्यातील अब्दुल्लापूर तांड्यावरती भीषण पाणी टंचाई. पाण्याच्या 1 ड्रमवरती नागरिकांना काढावा लागतोय आठवडा. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले बंदरात बोट उलटून 7 खलाशी बुडाले. बेपत्ता 2 खलाशांचा शोध. Oh, 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 oh